या बातमी से प्रायोजक आहे ट्विंकल इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर। मोहोळ तालुक्यातील कोरवली येथील अमुक सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला 1.5 एकर जागा बक्षीस पत्र म्हणून दिली, त्या बदल्यात मुलाला नोकरी लावण्याचं आश्वासन संस्था चालकांना दिलं। तशा तत्कालीन समाज कल्याण अधिकाऱ्यांकडून ऑर्डरही काढण्यात आला, परंतु संस्था अजूनही पगार काढत नाही। सध्याचे समाज कल्याण अधिकारी म्हणतात त्यावेळेसच्या ते ऑर्डर बोगस आहेत। या प्रकरणी चौकीदार रविकांत नंदुरे यांची फसवणूक झाली असून नंदुरेचे वडील यासाठी न्यायाची मागणी करत जिल्हा परिषदेच्या पायऱ्याची झवत आहेत। अमुक सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेसाठी ताम्मांना नारायण नंदुरे यांनी कोरवली येथील गट क्रमांक 53 मधील क्षेत्र 60 आर ही जमीन चेअरमनच्या नावे बक्षीस पत्र म्हणून दिली होती। त्या बदल्यात त्याच्या मुलगा रविकांत नंदुरे याला शिलाराम मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह कोरवली या ठिकाणी वसतिगृह चौकीदार म्हणून नोकरी लावण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। त्याप्रमाणे जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून 23 मे 2012 रोजी नंदुरे रविकांत तम्मांना यांची चौकीदार म्हणून ऑर्डर काढण्यात आली, त्यावर त्यावेळेचे समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांची सही आहे। पुन्हा त्याच अमोक सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेनं अमोक सिद्ध मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह कोरवली यासाठी पदमंजूर करून रविकांत तम्मांना नंदुरे यांची चौकीदार म्हणून 31 जून 2014 रोजी आणखी एक नव्यानं ऑर्डर काढली। त्यावेळी जिल्हा समाज कल्याण केंद्र अधिकारी मनीषा फुले यांची त्या ऑर्डरवर सही आहे। रविकांत नंदुरे हा 11 वर्षापासून चौकीदार म्हणून काम करतोय, परंतु अद्यापही त्याचं वेतन काढण्यात आलं नाही। त्यासाठी त्याचे वडील तम्मन्ना नंदुरे हे जिल्हा परिषदेच्या पायऱ्याजी जाऊत आहेत। सध्याच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिलं असता त्यावेळेचा ऑर्डर बनावट आहेत, ती आमची सही नाही असं समाज कल्याण अधिकारी म्हणतात। आता या प्रकरणात नंदुरे यांनी न्याय मागितलाय, चौकशी लावतो असं प्रतिपादन संदीप कोहिनकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलंय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा।